फ्रेंड्स, आय एम अक्षदा देशमुख. आज आपण AMVI 2020 साठी महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर सुरू करूया आजच्या आपल्या लेक्चरला. आपला पहिला प्रश्न आहे, गांधीनगर गुजरात येथे उद्घाटन करण्यात आलेल्या भारताच्या प्रथम सायबर गुन्हे प्रतिबंधक एककाचे नाव काय आहे? आपले उत्तर आहे आश्वस्त. आश्वस्त या नावाने भारताच्या प्रथम सायबर गुन्हे प्रतिबंधक एककाचे गांधीनगर येथे एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सोबतच व्हिडिओ इंटिग्रेशन अँड स्टेटवाईड ॲडव्हान्स सिक्युरिटी प्रोजेक्ट अँड नेटरिंग या प्रकल्पांचेही अनावरण करण्यात आले. हे तिन्ही घटक सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवणे, रोखणे आणि दूर करणे यासाठी कार्य करतील. सरकारने नवी दिल्लीत 14C इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर उघडले आहे आणि सायबर व माहिती सुरक्षा विभाग स्थापन केले आहे. नॅटग्रिड हे एक महत्त्वाचे साठे आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, सुलतान काबूस बिन सईद यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे प्रदीर्घ काळ राज्य करणारे शासक होते? याचं बरोबर उत्तर आहे ओमान. आधुनिक अरब जगाचे सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारा नेता म्हणून ओळखले जाणारे ओमान या देशाचे सुलतान काबूस बिन सईद अल यांचे 10 जानेवारी 2020 रोजी निधन झाले. 1970 सालापासून ते देशाचे शासक होते. त्यांच्या निधनानंतर ओमान या देशाचे नवे प्रशासक हेतम बिन तारिक हे बनले. आपला पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेश सरकार गोरखपूर या शहरात प्राणी संग्रहालय उभारणार असून त्याचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले जाणार आहे? आपलं बरोबर उत्तर आहे अशफक उल्ला खान. उत्तर प्रदेश सरकार गोरखपूर या शहरात प्राणी संग्रहालय उभारणार असून त्याचे नाव प्रसिद्ध समाजवादी व स्वातंत्र्यसैनी शहीद अशफक उल्ला खान यांच्या नावावरून ठेवले जाणार आहे. ही बाग 121 एकराच्या क्षेत्रात पसरलेली असेल. अशफक उल्ला खान यांनी रामप्रसाद बिस्मिल यांच्या समवेत हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन याची स्थापना केली आणि त्यांना 1925 साली झालेल्या काकोरी ट्रेन लुटीप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आपला पुढचा प्रश्न आहे, 12 जानेवारी रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिन 2020 या दिनाची संकल्पना काय आहे? आपले बरोबर उत्तर आहे चॅलेंजिंग यूथ पॉवर फॉर नेशन बिल्डिंग. 12 जानेवारी 2020 रोजी चॅलेंजिंग यूथ पॉवर फॉर नेशन बिल्डिंग या विषयाखाली राष्ट्रीय युवा दिन पाळण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या 157th जयंतीनिमित्त 20व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले गेले. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र संघटनेकडून दरवर्षी आयोजित केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत सन 1984 याला आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले गेले. त्यापाठोपाठ भारत सरकारने यावर्षीपासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन पाळण्याची घोषणा केली. आपला पुढचा प्रश्न आहे, 15वे ऑटो एक्सपो 2020 कोठे उभारण्यात येणार आहे? आपलं बरोबर उत्तर आहे ग्रेटर नोएडा. 7 ते 12 फेब्रुवारी 2020 या काळात ग्रेटर नोएडा येथे 15वे ऑटो एक्सपो 2020 ही प्रदर्शना भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ACMA, CII आणि SIAM सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणते स्वदेशी विमान नौदलाच्या जहाजावर यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग करणारे देशातील पहिले ठरले? आपले बरोबर उत्तर आहे तेजस हलके लढाऊ विमान. INS विक्रमादित्य या जहाजावर तेजस नावाचे हलक्या लढाऊ विमानाने लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग केले आणि यासोबतच असे करणारे ते देशातले पहिले विमान ठरले आणि जगातल्या निवडक देशांच्या गटात भारताचे नाव समाविष्ट झाले आहे. अरेस्टेड लँडिंग करण्यात यश मिळणारे इतर देश चीन, अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स हे आहेत. तेजस हे भारताचे देशी विमान आहे. त्याची बनावट आणि विकास भारतातच करण्यात आली आहे.
आपला पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियात महिलांची T20 विश्वचषक 2020 या स्पर्धेत 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? आपलं बरोबर उत्तर आहे हरमनप्रीत कौर। ऑस्ट्रेलियाच्या महिलांच्या T20 विश्वचषक 2020 या स्पर्धेत 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर ही करणार आहे। 21 फेब्रुवारीपासून सिडनी या शहरात स्पर्धेला सुरुवात होणार आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशांनी उत्तर अरबी समुद्रात सी गार्डियन्स नावाचे सागरी सराव चालवले आहे? आपलं बरोबर उत्तर आहे चीन आणि पाकिस्तान। चीन आणि पाकिस्तान या देशांनी उत्तर अरबी समुद्रात सी गार्डियन्स नावाचे सागरी सराव चालवला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, सुन चिंद्रम तनुमलायन मंदिराचे प्रसिद्ध रथोत्सव कुठे आयोजित केले जाते? आपलं बरोबर उत्तर आहे तामिळनाडू। तामिळनाडूमधल्या सुचिंद्रम तनुमलायन मंदिराच्या प्रसिद्ध रथोत्सवाला सुरुवात झाली आहे। 17व्या शतकातले हे मंदिर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे। 10 दिवस चालणारा हा वार्षिक उत्सव डिसेंबर जानेवारीत येणाऱ्या तामिळ महिन्यात आयोजित केला जातो। आपला पुढचा प्रश्न आहे, ईशान्य भारताच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने पूर्वोदय या प्रकल्पाचे अनावरण करणार आहे? आपलं बरोबर उत्तर आहे पोलाद मंत्रालय। CII आणि JPC यांच्या भागीदारीत पोलाद मंत्रालयाने एकात्मिक स्टील हबच्या माध्यमातून ईशान्य भारताच्या विकासाला गती देण्यासाठी पोलाद मंत्रालयाने पूर्वोदय या प्रकल्पाचे अनावरण करणार आहे। या हबमुळे जागतिक स्तरीय माल वाहतूक व पाण्याभूत सुविधांसह या प्रदेशात 2.5 दशलक्ष रोजगार निर्माण होतील। पूर्व भारतातल्या पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश या राज्यांमधील कोळसा, बॉक्साईट, डोलोमाईट यांचे प्रचंड साठे आहेत आणि मोठी बंदरे, 3 प्रमुख राष्ट्रीय जलमार्ग आहेत। आत्तापर्यंत या प्रदेशात पुढाकाराने 12 मोठी पोलाद क्षेत्रे ओळखले गेले आहेत। तर हे होते आजचे 10 इम्पॉर्टंट MCQs। तुम्हाला माझे लेक्चर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।